नमस्कार सर्वांचं मराठी नोटीस बोर्डमध्ये या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातून वाहणारे गोदावरी नदी प्रणाली संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आपण नदीचं स्थान व विस्तार तिच्या उपनद्या संगम स्थळे व काठावरील धरणे बघणार आहोत मित्रांनो गोदावरी नदी भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे पहिल्या नंबरवर असलेल्या गंगा नदीने गोदावरीला मागे टाकले आहे गोदावरीचा सर्वात मोठा भाग दक्षिण भारतात आहे म्हणून तिला दक्षिण गंगा सुद्धा बोलली जाते गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर होतो सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरी नदी उगम पाहते त्र्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेस व आग्नेय दिशेस आहे ही नदी महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये प्रवेश करते त्यानंतर छत्तीसगड पुढे आंध्र प्रदेशमध्ये वाहून बंगालच्या उपसागरात प्रवेश करते पण बंगालच्या उपसागरात प्रवेश करण्याआधी जी गोदावरी नदी आहे ती उत्तरेला गौतमी गोदावरी व दक्षिणेला वशिष्ठ गोदावरी यामध्ये तिचे विभाजन होते त्यामुळेच तिथे अतिशय सुपीक डेल्टा तयार होतो या नदीची एकूण लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे ज्यातून अठ्ठेचाळीस टक्के गोदावरी नदी ही महाराष्ट्रातच वाहते त्र्यंबकेश्वरमधून उगम झाल्यानंतर ही नदी काही जिल्ह्यांमधून वाहते आता ते कोणकोणते जिल्हे आहेत ते, आहे ते बघूया तुम्हाला सांगायचं झालंच तर मित्रांनो मुख्य गोदावरी नदी ही महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यांमधून वाहते सर्वात पहिला येतो जिल्हा नाशिक तो येणारच कारण गोदावरीचा उगमच तिथे झालेला आहे त्यानंतर अहमदनगर तुम्हाला बघायला मिळेल अहमदनगरच्या वरती तुम्हाला छत्रपती संभाजीनगर दिसेल पुढे गेल्यानंतर नगरच्या बाजूला बीड जिल्हा आणि बीडच्या वरचा जिल्हा जालनातून गोदावरी नदी वाहते त्यानंतर परभणी नांदेड तुम्हाला पाहायला भेटेल नांदेडच्या पुढे धर्माबाद हे एक ठिकाण आहे तिथूनच महाराष्ट्राच्या बाहेर गोदावरी नदी पडते आणि पुढे जाऊन गोडचिरोलीमध्ये म्हणजेच महाराष्ट्रात गोदावरी नदी प्रवेश करताना दिसते हे तर झाले राजकीय क्षेत्र गोदावरीचे जे टोटल आठ जिल्ह्यामधून वाहते आयोग असे पण प्रश्न विचारतो कोणती नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन परत महाराष्ट्रात प्रवेश करते तर मित्रांनो ती नदी आहे गोदावरी आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो अशा एकूण तीन नद्या आहेत एक आहे तापी दुसरी गोदावरी आणि तिसरी मांजरा या नद्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन परत प्रवेश करतात महाराष्ट्रात यांना महाराष्ट्रातून दोनदा वाहणाऱ्या नद्या सुद्धा बोलले जाते मित्रांनो आता आपण गोदावरीच्या काही महत्वाच्या असलेल्या उपनद्या रफ नाईन काढून सोप्या पद्धतीने समजून घेऊयात गोदावरी ही उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्यांपासून बनलेली आहेत तर उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्यांना आपण गोदावरीच्या डाव्या बाजूच्या नद्या बोलणार आहोत आणि दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्यांना आपण उजव्या बाजूच्या नद्या बोलणार आहोत चला तर मग बघूया सुरुवातीला गोदावरीच्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या सुरुवातीला डाव्या बाजूच्या उपनद्यांमध्ये गोदावरीची पहिली उपनदी जी नाशिक जिल्ह्यात वाहते तिचे नाव आहे काधवा नदी तिचा उगम आणि प्रवास निपाळ डिंडोरीमधून होतो दुसरी प्रमुख नदी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात उगवते अजिंठा डोंगर रांगांच्या टेकडावरून वाहते तिचे नाव आहे शिवणा नदी छत्रपती संभाजीनगरमधून अजून एक उपनदी वाहते तिचे नाव आहे दक्षिण पूर्णा जी पुढे बुलढाणा जिल्ह्यातून वाहत जाऊन परभणी जिल्ह्यात प्रवेश करते आणि गोदावरीला जाऊन मिसळते पुढे बुलढाणा जिल्ह्याच्या अजिंठा रांगेत पैनगंगा नदी उगम पावते पुढे ती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्यात वर्धा नदीस मिळते ही वर्धा नदी गोदावरीचीच उपनदी आहे ही वर्धा नदी मध्य प्रदेश राज्याच्या बैतूल जिल्ह्यात उगम पावते जी पुढे महाराष्ट्रातल्या अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या जिल्ह्यांमधल्या सरहद्दीवरून वाहते वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहते म्हणून तिला वर्धा नदी असे बोलतात पैनगंगा नदी वर्धा नदीला उजवीकडून मिळते मध्य प्रदेशमधली अजून एक नदी गोदावरीची उपनदी आहे जी शिवणी जिल्ह्यातून उगम पावते तिचे नाव आहे वैनगंगा ती खाली दक्षिणेकडे जवळपास पाचशे ऐंशी किलोमीटर प्रवास करते आणि महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचं वर्धा नदीत मिसळते वर्धा वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह पुढे ज्या नदीतून वाहतो तिला बोलतात प्राणहिता नदी गडचिरोली जिल्हा व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सीमेवरून दक्षिणेश वाहत जाऊन गोदावरीला प्राणहिता मिळते आता गोदावरीच्या उजव्या बाजूने दक्षिणेकडील महत्वाच्या उपनद्या बघूयात नाशिकमधील उजव्या तीराने मिळणारी नदी आहे दारणा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नाशिक निफाड या तालुक्यातून वाहत जाऊन पुढे दारणासांगवी येथे गोदावरीत विलीन होते नाशिकच्या खाली अहमदनगर जिल्ह्यामधून प्रवरा नावाची उपनदी वाहते जी अकोले तालुक्यातून उगम पावते पुढे प्रवराला मुळा आडला माळुंगी या उपनद्या येऊन मिळतात आणि असा प्रवरा संगम गोदावरीस मिळतो पुढे बीडच्या पातोडा तालुक्यात जी नदी उगम पावते ती सिंधपणा नदी बीड जिल्ह्यामधूनच बिंदुसरा नदी सिंधपणाला मिळते ही सिंधपनाची उपनदीच आहे पुढची उपनदी जी बीड जिल्ह्याच्या पातोडा तालुक्यात बालघाट डोंगर रांगेत उगम पावते ती आहे मांजरा नदी बीड धाराशिव लातूर असा महाराष्ट्राचा प्रवास करून ती कर्नाटक राज्यात जाते आणि नंतर तेलंगणा राज्यात फिरून माघारी येऊन महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीला मिळते मन्यार लेंडी तेरणा कारंजा या मांजर्याच्या उपनद्या आहेत मित्रांनो आपल्याला गोदावरीच्या उपनद्या माहिती आहेतच तर या उपनद्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वाहून येतात मग गोदावरी नदीला नेमकी कोणत्या ठिकाणी मिसळत असतील या उपनदी व गोदावरीचं संगमस्थळे बघूयात सुरुवातीला गोदावरीच्या उजव्या बाजूनी असणाऱ्या उपनद्यांचे संगमस्थळे माहिती करून घेऊयात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेले सायखेडाजवळ दारणा उपनदी गोदावरीला येऊन मिळते प्रवरा उपनदी गोदावरी नदीचा संगम अहमदनगरमधील नेवासापासून जवळ असलेल्या टोके या गावी झाला प्रवरा नदीला अमृतवाहिनी बोलले जाते सिंधपना उपनदी बीड जिल्ह्यामधील मा माजलगाव तालुक्यातील मंजरत गावाजवळ गोदावरी सेऊंग मिळते मांजरा व गोदावरी नदीचा संगम नांदेड जिल्ह्यातील कुंदलवाडी गावाजवळ होतो आता डाव्या बाजूने असणाऱ्या उपनद्यांची संगम सय बघूयात काधवा व गोदावरी नदीचा संगम नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांद्र मधमेश्वर इथे होतो शिवना उपनदी छत्रपती संभाजीनगरमध्ये धारेगाव इथे गोदावरी जाऊन मिळते दक्षिण पूर्णा उपनदी जी छत्रपती संभाजीनगरमधून उगम पावते तिचा गोदावरीशी संगम परभणीतील कोटेश्वर या गावी होतो पैनगंगा व वर्धा नदीचा संगम यवतमाळमधील जुगात जवळ होतो नंतर आज पैनगंगा व वर्धा नदीचा एकत्रित प्रवाह पैनगंगा नदीला गडचिरोलीतील चपराळा गावाजवळ मिळतो आणि या तीन नद्यांच्या संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता नावाने पुढे जाऊन गोदावरी नदीस गडचिरोली जवळ येईल सिरोंचा गावाजवळ होतो मित्रांनो आता आपण गोदावरी नदी खोऱ्यातील तिच्या उपनद्यांवर महत्त्वाचे असणारे धरणे बघूयात जी धरणे गोदावरी नदीचे पाणी जिरवण्यासाठी बांधण्यात आलेली आहेत पहिले गोदावरी नदीवरील धरण येते ते गंगापूर धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे त्र्यंबकेश्वरला उगम पावणाऱ्या गोदावरी नदीवर आहे दुसरी नाशिकमधील कादवा नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे गोदावरी कादवा नदीच्या संगमस्थळावर हे दगडी धरण बांधण्यात आले आहे निपाड तालुक्यात नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य देखील आहे हे पण लक्षात असू दे मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ ठरले आहे नांदूर मधमेश्वर पानथ जागा आणि कादवा नदीवर आणखी धरणे आहेत त्यांची नावे आहेत करंजवण धरण पालखेड धरण पुढे शिवना नदीवर अंबाडी धरण आहे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे गोदावरीवर असलेले पुढचे जायकवाडी धरण जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे या धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर आहे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासामध्ये या धरणाचे महत्त्व अनन्य साधारण आहे या ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प असून वीज निर्मितीत वापरले जाणारे पाणी पुन्हा धरणात लिफ्ट करण्याचा एकमेव प्रयोग या धरणाच्या ठिकाणी केले गेलेला आहे नंतरचे दक्षिण पूर्णा नदीवरील एलदरी धरण जे परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथे आहे या धरणाचा उद्देश सिंचन आणि जलविद्युतसाठी वापरला जातो या नदीवर सिद्धेश्वर नावाचे आणखी एक धरण आहे अहमदनगरमधील प्रवरा उपनदीवर भंडारदारा धरण आहे त्याला विल्सन धरण असेही बोलले जाते विल्सन धरणाच्या जलाशयास आर्थल लेक म्हटले जाते प्रवरा नदीच्या पायथ्याशी मिळतो या तलावाला लेक आर्थल हिल किंवा भंडारदारा लेक म्हणूनही ओळखले जाते प्रवरा नदीवर रंधा गावात रंधा फॉल म्हणून धबधबा दब प्रसिद्ध आहे विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा दब असून त्याच्या छत्रीसारख्या आकारामुळे त्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात हा अंब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यातच पाहायला मिळतो पुढचे धरण बघूयात माजलगाव धरण जे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंधफना नदीवर आहे सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण बांधले गेलेले आहे गोदावरी नदीवर असलेले विष्णुपुरी धरण मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आहे हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो मित्रांनो या धरणाला शंकरसागर नावाने सुद्धा ओळखले जाते हे नाव कसे दिले गेले तर या प्रकल्पाची कल्पना होती ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकर शंकर श्री शंकरराव चव्हाण म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील सरकारने जलाशयाचे नाव शंकरसागर जलाशय असे दिले आहे मित्रांनो पुढचे श्रीरामसागर धरण ज्याला पोचमपाडू धरण सुद्धा बोलले जाते हे भारतातील तेलंगणा तील राज्यातील गोदावरी नदीवर असलेले एक महत्वपूर्ण सिंचन आणि जलविद्युत धरण आहे धरणाच्या जवळ असलेले पोचमपाडू वन्यजीव अभयारण्य हे लोकप्रिय पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे मित्रांनो अशी आणखी काही छोटी मोठे धरणे गोदावरी नदीवर आहेत तुम्हाला माहिती असतीलच तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांसोबत शेअर करा आणि आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि मराठी नोटीस बोर्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू